नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मिश्र पूर्णांकांची वजाबाकी करण्याची ट्रिक. ट्रिक पाहण्याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहूया. समजा 5 हा पूर्णांक आहे आणि त्याचे आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करायचे आहे, तर ते आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो? तर 5 चे पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी सुरुवातीला आपण 5 च्या अगोदरची संख्या म्हणजे 4 इथे लिहून घेऊया. त्यानंतर इथे अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 1 जर आपण लिहिले तर 4 एक 4 आणि 1 म्हणजेच 4 अधिक 1 = 5, आणि छेद आहे तसाच म्हणजे छेद 1 आहे तसाच आपण लिहिला, 5 छेद 1 म्हणजेच 5 हे आपल्याला उत्तर मिळाले. म्हणजे 5 चे जेव्हा आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करायचे होते तेव्हा आपण 5 च्या अगोदरची संख्या म्हणजे 4 लिहिली, त्यानंतर जी संख्या अंशामध्ये लिहिली तीच संख्या छेदामध्ये लिहिली. त्यानंतर अजून कोणत्या प्रकारे आपण 5 चे पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करू शकतो? तर समजा आपण इथे 4 लिहिले आणि त्यानंतर अंशामध्ये 9 लिहिले आणि छेदामध्ये सुद्धा 9 लिहिले, म्हणजे 5 च्या अगोदरची संख्या आपण 4 लिहिली, त्यानंतर अंशामध्ये जी संख्या लिहिली तीच आपण छेदामध्ये लिहिली. त्यानंतर याला जर आपण सिम्प्लिफाय केले म्हणजेच 9 ला 9 कॅन्सल झाले तर 9 एक 9 आणि 9 एक 9 आणि हे पूर्णांकातले 4 आहे तसेच इथे राहिले. त्यानंतर पहिले उदाहरण जे आपण पाहिले होते तीच किंमत आपल्याला इथे मिळाली, म्हणजे हे जर आपण सोडवले तर या प्रकारे आपल्याला उत्तर 5 मिळेल. किंवा इथे जर आपण डायरेक्ट सोडवले म्हणजे 9 चोक 36, 36 अधिक 9 = 45 आणि छेदात 9 आहे ते आहे तसेच लिहिले. त्यानंतर परत याला जर आपण भाग लावला तर 9 एक 9 आणि 9 5 45, म्हणजे इथे परत आपल्याला 5 छेद 1 म्हणजेच 5 हे उत्तर मिळाले. त्यानंतर 5 चे परत आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करायचे असेल तर अजून एका प्रकारे सुद्धा करू शकतो, म्हणजेच 4 पूर्णांक आणि अंशामध्ये 4 परत छेदामध्ये 4. या प्रकारे इथे अंशामध्ये आणि छेदामध्ये शून्याव्यतिरिक्त कोणतीही पूर्णांक संख्या घेऊन त्याचे आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करू शकतो. हे जर परत आपण गणित सोडवले तर 4 चोक 16 आणि 16 4 20, त्यामुळे अंशामध्ये 20 आले आणि छेदामध्ये 4 आहे तसेच लिहिले. त्यानंतर परत जर आपण याला भाग लावला तर 4 एक 4 आणि 4 5 20, त्यामुळे 5 छेद 1 आणि परत 5 छेद 1 म्हणजेच 5 हे आपल्याला उत्तर मिळाले. तर ही एक कन्सेप्ट झाली, म्हणजेच 5 हा पूर्णांक असेल तर त्याचे पूर्णांकयुक्त पूर्णांक करताना 5 च्या अगोदरची एक संख्या आणि त्यानंतर जी संख्या आपण अंशामध्ये घेईल तीच संख्या छेदामध्ये घेणार. या प्रकारे आपण 5 चे पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करू शकतो. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट, इथे आपल्याला दिलेले आहे 4 पूर्णांक 1 छेद 1 आणि आपल्याला माहीत आहे ही किंमत 5 ची आहे, त्यामुळे इथे 4 आणि 1 छेद 1 च्यामध्ये जे चिन्ह असणार आहे ते इथे अधिकचे असणार आहे. उदाहरण आपण पाहूया, 4 पूर्णांक 1 छेद 1, इथे आपण चिन्ह अधिकचे मानले, हे अधिकचेच असते तरी पण सुद्धा आपण इथे अधिकचे मानूया. त्यानंतर 4 भागिले 1, इथे आपण 1 घेतला कारण ज्या संख्यांचा छेद नसतो त्या संख्यांचा छेद 1 असतो. त्यानंतर बेरजेच्या नियमानुसार तिरकस गुणाकाराने 4 एक 4 अधिक 1 × 1 = 1 आणि छेदामध्ये 1 × 1 = 1, परत आपल्याला उत्तर मिळणार 4 अधिक 1 = 5 / 1, म्हणजे जेव्हा पूर्णांकयुक्त पूर्णांक असतो तेव्हा त्यांच्यामध्ये हे बेरजेचे चिन्ह असते, आपण लक्षात ठेवायचे. समजा आपण इथे गुणाकाराचे चिन्ह मानले तर अंशांशाचा आणि छेदाछेदांचा डायरेक्ट आडवाआडवा गुणाकार होतो, त्यामुळे 4 एक 4 आणि छेदामध्ये 1 एक 1 म्हणजे 4 छेद 1 = 4 हे उत्तर आपल्याला मिळून जाईल. परंतु 4 हे उत्तर चुकीचे आहे कारण याची किंमत 5 आहे, त्यामुळे जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो तेव्हा पूर्णांक आणि अपूर्णांकाच्या मध्ये बेरजेचे चिन्ह असते हे नेहमी आपण लक्षात ठेवायचे. पहिले उदाहरण, 5 - 3 = 4/9. मागील 2 कन्सेप्ट जर आपल्याला समजले असतील तर हे उदाहरण आपण पटकन सोडवू शकतो. सुरुवातीला आपण हे गणित साध्या पद्धतीने सोडवूया, म्हणजेच आपण नेहमी ज्या पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीने. त्यामुळे 9 * 3 = 27 आणि 27 आणि 4 = 31, त्यामुळे अंशामध्ये आले 31 आणि छेदामध्ये 9 आहे तसेच. त्यानंतर इथे छेद नाही त्यामुळे छेद आपण इथे 1 मानला. त्यानंतर तिरकस गुणाकार जर आपण केला तर 9 5 = 45 - 31 आणि 9 एक 9, त्यामुळे छेदामध्ये आले 9. त्यानंतर 45 मधून जर 31 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 14 आणि छेदामध्ये 9 आहे तसेच लिहिले. त्यानंतर याचे जर पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर केले तर 9 एक 9, त्यामुळे इथे 1 लिहिला, 9 एक 9 आणि त्यानंतर
14 मधून जर 9 वजा केले तर उरले 5, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळाले 1.5/9. परंतु ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला तेवढा वेळ नसतो, त्यामुळे हे जर उदाहरण आपण ट्रिकने सोडवले तर आपल्याला माहिती आहे की 5 ची जर आपण फोड केली तर 5 ची फोड करायची असेल तर 5 च्या अगोदरची संख्या म्हणजे 4 इथे आपण लिहिली, त्यानंतर अंशामध्ये जी संख्या लिहिणार तीच आपण छेदामध्ये लिहिणार. परंतु इथे छेद 9 आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपण अंशामध्ये 9 लिहिले आणि छेदामध्ये 9 लिहिले. हे आपण 5 चे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केले. त्यानंतर पुढची आपली संख्या आहे 3.4/9. त्यानंतर आपण काय करायचे, 4 मधून 3 हे 2 पूर्णांक आहेत, 4 आणि 3 हे पूर्णांक आहेत, त्यांची डायरेक्ट वजाबाकी करायची. म्हणजे 4 मधून 3 गेले, उरले 1. त्यानंतर छेद जो आहे 9 तो आहे तसाच लिहिला आणि त्यानंतर 9 मधून 4 गेले, उरले 5. तर या प्रकारे आपण कमीत कमी वेळामध्ये याचे आन्सर काढू शकतो. इथे आपले आन्सर आले 1.5/9 ट्रिकने आणि इथे आले आपले आन्सर 1.5/9 आपल्या नेहमीच्या पद्धतीने. पुढचे उदाहरण 6 वजा 3.3/4. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 6 चे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करावे लागणार आहे. तर 6 चे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी 6 च्या अगोदरची संख्या आहे ती 5 आपण इथे लिहून टाकली, त्यानंतर इथे छेद 4 आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपण अंशामध्ये 4 लिहिणार आणि छेदामध्ये सुद्धा 4 लिहिणार. तर या प्रकारे आपण 6 चे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केले. त्यानंतर आपण दिलेले आहे आपल्याला -3.3/4. त्यानंतर जे पूर्णांक आहेत म्हणजे 5 आणि 3 हे पूर्णांक आहेत, त्यांची डायरेक्ट वजाबाकी करायची. म्हणजे 5 मधून 3 गेले, उरले 2. त्यानंतर अंशांशांची वजाबाकी म्हणजे 4 मधून 3 गेले, उरले 1 आणि छेद आहे तसंच आपण लिहिला तो आहे 4, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळाले 2.1/4. तर या प्रकारे आपण कमी वेळामध्ये या ट्रिकने उत्तर काढू शकतो. या प्रकारची उदाहरणे SSC मध्ये, बँकिंगमध्ये आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा विचारली जातात. पुढचे उदाहरण 10 वजा 2.5/7. तर यामध्ये 10 पूर्णांक आहे, त्याचे आपल्याला पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करावे लागणार आहे, त्यामुळे 10 च्या अगोदरची संख्या आपण लिहिली इथे 9. त्यानंतर इथे जो छेद आहे म्हणजे 7, त्यामुळे इथे आपण अंशामध्ये 7 लिहिले आणि छेदामध्ये 7 लिहिले. त्यानंतर -2.5/7 हे आपण आहे तसे लिहिले. त्यानंतर पूर्णांकांची डायरेक्ट वजाबाकी म्हणजे 9 मधून 2 गेले, उरले 7. त्यानंतर अंशांशाची वजाबाकी म्हणजे 7 मधून 5 गेले, उरले 2 आणि छेद आहे तसाच म्हणजे 7, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळाले 7.2/7. पुढचे उदाहरण 99 वजा 94.5/6. या गणिताचे उत्तर जर आपण साध्या पद्धतीने काढले तर याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे, परंतु आपल्याला ट्रिक माहीत आहे त्यामुळे याचे उत्तर आपण ट्रिकने लवकरात लवकर काढू शकतो. तर यासाठी 99 चे आपल्याला पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करावे लागणार आहे, त्यामुळे 99 चे रूपांतर करण्यासाठी आपल्याला 99 च्या अगोदरची संख्या म्हणजे 98 आपण लिहिली, त्यानंतर इथे छेद 6 आहे, त्यामुळे इथे आपण अंशामध्ये सुद्धा 6 लिहिले आणि छेदामध्ये सुद्धा 6 लिहिले. त्यानंतर पुढची संख्या आहे तशीच लिहिली 94.5/6. त्यानंतर जे पूर्णांक आहेत म्हणजे इथे 98 आणि इथे 94 यांची आपण डायरेक्ट वजाबाकी करणार आहोत, म्हणजे 98 मधून 94 गेले, उरले 4. त्यानंतर अंशांशाची वजाबाकी म्हणजे 6 मधून 5 गेले, उरले 1 आणि छेद 6 आहे तो आपण आहे तसाच लिहिला, त्यामुळे याचे उत्तर आपल्याला मिळाले 4.1/6. पुढचे उदाहरण 49 वजा 43.2/3. तर या गणितामध्ये सुद्धा आपल्याला 49 चे पूर्णांक युक्त पूर्णांकात रूपांतर करावे लागणार आहे, त्यामुळे 49 च्या अगोदरची संख्या आहे 48. त्यानंतर इथे छेदामध्ये 3 आहे, त्यामुळे इथे सुद्धा आपण अंशामध्ये 3 घेणार आहे आणि छेदामध्ये सुद्धा 3 घेणार आहे. -43.2/3. त्यानंतर जे पूर्णांक आहेत म्हणजे 48 आणि 43 यांची आपण डायरेक्ट वजाबाकी करणार आहोत, म्हणजे 48 मधून 43 गेले, उरले 5. त्यानंतर अंशांशाची वजाबाकी म्हणजे 3 मधून 2 गेले, उरले 1 आणि छेद आहे तसाच लिहिला, म्हणजे 5.1/3 हे आपल्याला उत्तर मिळाले. पुढचे उदाहरण 207 वजा 204.2/3.
या गणिताला सुद्धा ट्रिकने सोडवायला फार कमी वेळ लागेल, परंतु साध्या पद्धतीने हे जर गणित सोडवले तर आपल्याला जास्त वेळ लागेल, त्यामुळे हे गणित सुद्धा आपण ट्रिकने सोडवणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला 207 चे पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करावे लागणार आहे, आणि त्यासाठी 207 च्या अगोदरची संख्या म्हणजे इथे आपल्याला 206 लिहावे लागणार आहे। त्यानंतर इथे छेद जो आहे 3, तोच इथे आपण अंशामध्ये लिहिणार आणि छेदामध्ये सुद्धा 3 लिहिणार। त्यानंतर वजा 204.203 हे आपण आहे तसेच लिहिले। त्यानंतर 206 मधून 204 गेले उरले 2, त्यानंतर 3 मधून 2 गेले उरले 1, आणि छेद आहे तसाच लिहिला, त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळाले 2.1/3। पुढचे उदाहरण 999 वजा 992.4/9। तर या गणितामध्ये सुद्धा 999 चे आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकात रूपांतर करावे लागणार आहे। त्यासाठी 999 च्या अगोदरची संख्या म्हणजे 998 ती आपण लिहून घेतली। त्यानंतर इथे छेदामध्ये 9 आहे, त्यामुळे इथे आपण अंशामध्ये सुद्धा 9 लिहिले आणि छेदामध्ये सुद्धा 9 लिहिले। त्यानंतर वजा 992.4/9 हे आपण आहे तसे लिहिले। त्यानंतर 998 मधून 992 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 6। त्यानंतर अंशाची वजाबाकी म्हणजे 9 वजा 4 = 5, आणि छेद आहे तसाच म्हणजे छेद 9 आहे तसाच लिहिला, त्यामुळे आपल्याला उत्तर मिळाले 6.5/9। तर या प्रकारे आपण ही ट्रिक वापरून कमीत कमी वेळामध्ये उत्तर काढू शकतो। या प्रकारची उदाहरणे बँकिंग, SSC, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जातात। ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। याच प्रकारचे अजून ट्रिक्सचे व्हिडिओ या चॅनलवर बनवले जातील। धन्यवाद।